हॅलो, रणजित पासेकर आणि आम्ही हा या वॉर्ड नंबर 1 आणि हंगसर नियर बाय आम्ही आमच्या या पालोटी हे वॉर्ड नंबर वॉर्डान लाईक हंगल्यान आमचे किती म्हणतात वॉर्ड 1 रंगिला जे आहा पण त्याच्या मेन रोडान आहात. सो हंगा आमचे जे लोकलांचे इशू जो आसा पळय तो हंगसर कोण तरी गार्बेज डंप करता पळय हो जो हंगल्यान चर्ची कडल्यान ते वर डीएमसी कॉलेज आसा पळय ते डीएमसी कॉलेज वरसून स्टार्ट करता पळय ते सकल पावसर हंगासर कोण गार्बेज डंप करता. सो आणि मेन म्हटलं हा तर आता आम्ही आमच्या विलेजरांनी सांगले की हंगासर कोणतरी म्हणजे म्हणजे आमच्या कोंबड्यांचे जे कातरून जे उडयता पळय ते हंगा हाडून कोण डंप करता म्हणून एव्हरी टायम त्यांच्या घरा फुडल्यान उडयतात या रोडा मदीं मदीं खंय खंय पोतयो खंय उडयतात खरे. सो हे आता कोण उडयता पळय ते आम्ही नको. आणि दुसरे म्हटल्यार हे जे आमचे या प्रकरणात किती वर्ष चालू असा आणि आता अजून हे आमचे लोकल जे विलेजर आहात सफर करतात. जर आमची एक रिक्वेस्ट आहे पंचायतीक आणि जसं हे वॉर्ड मेंबर या वॉर्डात जो असा पण वॉर्ड मेंबर ते एका रिक्वेस्ट आहे आमची की ही जी हे जे अख्खी गार्बेज डीएमसी कॉलेजा कडल्यान ती सकल पर्यंत जी कोण गार्बेज उडयता पळय जो किती करता पण हे तुम्ही त्याचे लक्ष दोरपचे नाल्या तुम्ही एक ती सीसी कॅमेरा बसयात वयर कंपल्सरी आम्हाला घालचे पडतले आमच्या पंचायतीत. आम्ही रिक्वेस्ट करतात किती जण हे गार्बेज उडयतात कोण आणि किती ना ते आमकां काय खबर ना. हंगा रेस्टॉरंटही खूप झाले हे रेस्टॉरंटवाले उडयतात म्हणून कळना आणि हे कोण भायरसून आणि कोण हाडून उडयतात तेही कळना. आणि आमचे सफर करता हे आमचे विलेजर जे गावचे आमचे आजगावचे जे स्थानिक लोक आहात पळय ते सफर करता भायली खंयची गार्बेज येतली हंगा उडयतले आणि आम्ही आमच्या लोकांनी हंगा घाणी खावपाची वास घेवपाचो एव्हरी टायम हे बाबडे हे आमचे विलेजर ही जी घरां आहा पळय सराउंडींग हे घरांक हंगा त्रास जाता. आणि आमकां कितके फाटल्यानी आमकां कोणी सांगले की हंगासर गार्बेज उडयता गार्बेज उडयता तर आयज आमी अक्षरशः मुद्दम परतून आयज परतून आमी पळोवपाक गेले जाल्यार खरोच हांगा रावा सारखे हे ना. इतकी दुर्दशा झालेली आसा की आमच्या आजगांवांत की आता हे गार्बेज डंप झोन असताना सुद्धा हे गार्बेज रस्त्यांचेर उडयतात जाल्यार खंय ना खंय तरी म्हाका दिसता असले की फाटी ग्राम सभेन बी आमचे जाल्लेले की एव्हरी जंक्शनार कितें सीसी कॅमेरा बसोवपाचे जावं आनी कितें ते करपाची गरज आयच्या डेटीन सांगचे म्हणजे कितें जाणा हे जे चल्ला प्रकरण पळय हांगा कोण येता कोण क्रिमिनल एक्टिविटी जात आसतली जावं कितें जात आसलें आमकां कळचें ना आणि हेच्या फुडें जावंकूय शकता आणि फाल्यां आमच्या विलेजरांक हे त्रास बी आसा. सो म्हाजे दिसपान हे कितें आहा ते जाल्ली गरज जावंकूच जाय. आणि सेकंड थिंग हांव आमच्या पंचायतीक रिक्वेस्ट करता की हो जो रोड आहा पळय रंगिला टू डीएमसी कॉलेज हेजे स्ट्रिक्टली एक्शन घेवपाची ही जी गार्बेज आहा पळय ती बेगीनचे बेगीन क्लीन करून घ्यात कित्याक हांगा लोकल लोक सफर करता हंगासर कळ्ळें. देव बरें करूं. तुम्ही जे आमचे विलेजर आहा पळय जे कोण सफर करता पळय तेंचे कडल्यान मुद्दम आयकूंक शकता तेंचे घर हांगा देखूच आहा पळय 50 मिनट सुद्धा ना पण त्यांचे घर हंगरूच आहात तो तुमचा सांगतो इन शॉर्ट पैसा सांग तुम्ही किती त्रास आला ते. सध्या ह्या रोडात इतले लोक चिकनाचा वेळ हाडून उडोवपाक लागल्यात की ज्या जाग्यार कोण ना जे जागो पळयतात आणि लायट सुद्धा असा हंगासर हंगासर इतली चीज कचरो उडोवपाक लागल्यात सांगले पसून जाल्यार कोणाक कॅर ना तेंकां जाल्यार हे पंचायतीन मातशें तरी रिक्वेस्ट करतात आमी की हंगासर येवन मातशें पळयात कितें जालां तें घड सत्य परिस्थिती पळयात. चिकनाचो वेश उडयलो आहात आणि हाडून हाडून ते पोतयो डंप करीत आहात पयऱ्यान पयऱ्यान दोन दोन जाण चड करून ते शुक्रार शेनवार आयतार हे दिसांनी इतले जे हांगा वेश उडयतात पूण सांगपा हरको ना येयल्यार तुम्ही मातशे तशें पळयात. आणि ह्या रोडाचे मातशे क्लिननेस म्हणटात कितें घ्या हेल्थाचो भयंकर प्रॉब्लम जाल्लो आहा आणि मातशें तरी लक्ष घालात कित्याक म्हाजें काम न्हू तुजें काम न्हू हेचो कचरो तेचो कचरो पळोवं नाकात आणि फक्त जागो तुम्ही क्लीन करात हेच इतले मागणी आमच्या पंचायती कडेन आणि हे लोकल आमचे लोक आहात तेंचे कडेन आहा की तुम्ही ह्या इलेक्शनाच्या टायमार तुम्ही येयल्यात सगळ्या पांयां पडल्या तरी गेल्यात पण आतां जे कोण पळोवंक घेनात हे मातशें तुम्ही लक्ष मारपाचे आणि मातशे क्लीन करपाचे आणि सोडपाचे हांगा आणि कोणाक तो कोण उडयतात पळय कितें ताका लागून कितें तरी कॅमेरे तरी सेपरेट कॅमेरे बसया रातचे दिसतात हे आणि ताका तुम्ही धरून कितें तरी तुम्ही ताका फायन मारात कितें तरी करात हेच इतले आमचे कडेन मागणी तुमकां. सो जशें तुम्ही आयकले आमच्या विलेजरा कडल्यान हे खूपच हाती भायर वचत आसा आमच्या आजगांवान हाती भायर आमच्या हाती भायर वचत आसा डिस्ट्रक्शन जे जशें चल्ला पळय आमच्या लेवल हे आमच्या आजगांव जे लेवलाक चल्ला पळय न्हू जे हाती भायर गेल्ले आसा आणि आमच्या लोकलां कडेन मागता आमच्या जे विलेजरां कडेन मागता की तुम्ही जे तोंड बंद करून जावं दोळे बंद करून जावं कान बंद करून तुम्ही जे रावलेत पळय न्हू आणि जे रावत आसात पळय न्हू हे फाल्यां आमकां म्हारग पडटले हे तुम्ही लक्षांत घेवपाची गरज आसा कित्याक जाणा इलेक्शना कडेन खूप जाण प्रोपगंडा करतात त्या दारां खूप लोकांक आता जसे भावून सांगले आमचे आश्वासनां व्हडली हां आश्वासनां व्हडली आणि जी आश्वासनां दितात पळय न्हू ती पाळा मागीर ती आश्वासनां दिवया लोकांक कित्याक आश्वासनां दिली काय न्हू ते करूंक जाय पळय न्हू ते काम करूंक जाय आश्वासनां दिली म्हणून जायना काम करूंक जाय जी ग्राउंड रियलिटी आहा पळय ही आता ही आता 9 जालेली आसा हांगा टायम
आणि आम्ही मुद्दम पोहोचपाक गेले. आमका 2 दिवस झाले आमका त्यांच्यानी कॉन्टॅक्ट केलेलो. त्याला आता खरेच आता आम्ही पाहूंक ना आमची आम्ही सॉरी मागता त्याच्याकडे, पण आम्ही आज येऊन मुद्दमच पहिले झाले ही खरेच हांगा राहू सारखे हे ना. सो हा मागता आमच्या विलेजरांकडे की तुम्ही डोळे आणि कान आणि तुमचे किती हा बरे बंद करून राहू नका. जेव्हा हाती भार वतले पण त्यांना आमका आमच्याकडे काहीच जाऊचे ना. आणि हे जे भायले जे कोण दिल्लीवाले जे आणि कोण कोण येत आहात पांगा यांच्या फाल्या यांच्या पायात सगळे आमका राहचे पडले. सो खं तरी तुमचा आवाज जो असा पण नो बाहेर काढा दामून दौर ट्राय करू नका. जर त्यांना तुम्ही जर आवाज जर दामून दौरशात जर फाल्या तुमका त्यांच्या पाया पोंदांक रावचे पडटले. देव बरे करू. सो तुम्ही आता ऐकल्यात आमच्या बाब रणजितन आणि तो आमचा गावचो हंगासरलो अनिश बाबा अनिल भाऊ असा. सो तेने सांगलेले असा. सो माझे इतलेच म्हणणे असा की जो हंगासरलो वॉर्ड वनाचो जो वॉर्ड मेंबर असा तेजी जबाबदारी असा की तेने जो आमचा लोकल असा हंगासरलो त्याच्याकडे येऊन त्याचे जे किती प्रॉब्लेम असा ते जाणा जाऊन घेऊपाक. कित्याक तेने आज जे आमका सांगले आमका खूप असे दुःख लागले की त्याला हे असे सफर कशें गावांनी हे सफर हे कर हांगा सोसचे पडटा आणि हे वास सोसपा सारखो ना. पण तो बाबडो हांगा वास हो सोसता कोणाक सांगतले ते हा हो वास सोसता तो. सो त्याने आमका सांगले आमका काळ येऊक मेळूंक ना. आम्ही खं तरी दुसरे कडे पावले खं मग आज आम्ही म्हणले या त्याला मेळूया. कित्याक तो आमचा लोकल गावचो गावचो नागरिक आणि आम्ही पुढाकार घेऊक जाय असले आमचे गावचे प्रश्न सुटावे करपाक तिची समस्या जाणा जाऊन घेऊक. जाल्या माझी मागणी इतलीच असा पंचायतीकडे आम्ही जाणा ही प्रॉपर्टी प्रायव्हेट असा कोणाची तरी आमच्या गोंयकाराकडचीच असलेली. तिचे नंबर बदललो असा. हा हे वॉर्ड मेंबराक सांगता जो हंगासरलो वॉर्ड मेंबर असा राघवबा कांबळी हंगासरलो जो प्लॉट असा तिचे नंबर बरयलो असा. आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करतले कोणी जाऊ तो त्याला कॉन्टॅक्ट करतले. प्लस तुका सांगता तू येऊन कॉन्टॅक्ट कर त्याला आणि त्याच्याकडे मागणी कर बाबा एक तर तिका किती प्रॉब्लेम हा ऑब्जेक्शन हा. कित्याक तुमच्यान हे क्लीन कोण घेऊन येतात जर हंगा एक सीसीटीव्ही किती बसवूक जाता. कित्याक सो दॅट आणि कोण तो थंयसर हंगासर डंप करिना जावचे. कित्याक हो वास सारखो सोसपा सारखो ना. आणि आता हा तुमका थंय वचपाक व्हेरी डिफिकल्ट पण तरी असताना नाका हे करून तरी असताना तुमका दाखयता कश्यो डंप केल्या कसल्यो कसल्यो पोटल्यान कितल्यो त्यो. आम्ही काऊकान येल्या ऍक्च्युली या दिसवाड्या उजवाड्यान तुमका दाखोवपाक जाय आले पण काय नव्हतो. रातचे दिले आम्ही कित्याक आमका आणि उपाय ना. आमका जे आमचे लोक गावचे भाव जावं आणि कोणी आमका सांगता आम्ही येता. आम्ही हंगासर किती एज अ हिरो म्हणयना पण एक गावकार आणि गावचे नागरिक म्हणून येता. कित्याक आमका आमच्या गावचे नागरिकांचे आणि आमच्या गाव भावांचे पडला म्हणून आम्ही येता. रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी ही सदांच गोंयच्या हितवाक लागून आणि गोंयकारांक लागून असा. ताका लागून आख्खे गोंय बरं हे भुरगे गोंयच्या मोगाक लागून आमच्या गावच्या हितवाक लागून गावचो जो आमचो लोक असा तांकां लागून आम्ही भायर सरतात आणि तांकां लागून आम्ही वयतात. सो हांव तुमकां दाखयता सो तुम्ही पळोवंक शकता ही एक कोणाची प्रॉपर्टी असा. आम्ही भितर वचना कित्याक ती कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी असलेली. सो तुमकां आम्ही भायसरूनच दाखयतले. हे त्यांच्यानी हांगा नेट मारला आणि तुम्ही पळोवंक शकतात हे पळय हांगासून हांव तुमकां दाखयता भितरसून पळया ही सगळी गार्बेज पळया वास सोरपा सारखो ना पळया पळय कितली गार्बेज ही सगळी गार्बेज कसली हे न्हू ही सगळी कोंबड्यो कातोरता आणि किती किती कातोरता ती सगळी ही घाण सगळी उडयलेले हा हांगा सोसपा सारखो ना वास सारखो. आणि मागता जो वॉर्ड मेंबर असा तेने येऊन पोवचे हे इन्स्पेक्शन करचे हांगा कसल्यो वास आणि कहो हो वास घेऊन लोकांक पडटा तो सगळ्यो नाकाले पोटल्यो उडयल्या सगळ्यो येऊन पोवचो. हे पळय ही प्रॉपर्टी आणि व फुल रोड जो असा व स्ट्रेच बिझी लेन सारखो कोण कोण किती उडयता तो देव जाणा. तर मागता आमच्या पंचायतीकडे की आमच्या गावच्या लोकांक त्यांच्यानी मदत करची सपोर्ट करतो आणि हो इश्यू जाता इतले बेगीन सॉल्व करतो. देव बरे करू.